हेलो एवरीबॉडी एंड वेलकम टू गो हैश। 8 जून को सारे रिलीजियस प्लेसेस को ओपन करने का आदेश आया है सेंट्रल गवर्नमेंट से। डिवोटीज के लिए खुशखबरी भी है, लेकिन थोड़ा सा इंतजार बाकी है, क्योंकि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने अभी ओपनिंग करने के लिए पाबंदी लगाई है, क्योंकि ये टेम्पल काफ़ी फेमस है और हज़ारों की तादाद में लोग यहाँ पर आते हैं, खास करके महाराष्ट्र और आंध्र प्रदेश से। लेकिन ऑफिशियल रीओपनिंग डेट जब भी बाहर आएगी हम आपको नोटिफाई करेंगे। इसको चलते श्री दत्तात्रेय टेम्पल देवल घांगापुर ने भी सारी तैयारी कर ली है। आचार्य पीयू कॉलेज ऑफ साइंस एंड कॉमर्स, जो हमेशा सोशल एक्टिविटीज में पार्टिसिपेट करता है, उन्होंने इस टेम्पल को सैनिटाइज कर दिया है। हर मेजर पार्ट और माइनर पार्ट को बिल्कुल सैनिटाइज किया गया है। एंट्रेंस के अंदर सैनिटाइजर स्टैंड्स लगाए गए हैं, मास्क भी डिस्ट्रीब्यूट किए गए हैं और साथ ही साथ सैनिटाइजर्स भी, और नेसेसरी प्रिकॉशंस की इमेजेस भी टेम्पल के बाहर ही हिस्से में लगाए गए हैं। इसके अलावा थोड़ी दूर पर संगम टेम्पल को भी सैनिटाइज किया गया है, वहाँ पर भी सारे नेसेसरी प्रिकॉशंस लिए गए हैं। ड्यूटीज जब भी टेम्पल को दर्शन के लिए आएंगे उन्हें सारे सोशल डिस्टेंसिंग नॉर्म्स को फॉलो करना होगा। उसको चलते ग्राउंड के ऊपर सर्कल्स भी मार्क किए गए हैं। उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द सारे रिलीजियस प्लेसेस खुल जाएं और हम COVID-19 से बाहर आ जाएं। ए बिग थैंक्स टू डॉक्टर विनय कुत्तेदार, मनोज गांगा, प्रकाश हड्डा, मणिक मंदकनल्ली फ्रॉम आचार्य पीयू कॉलेज ऑफ साइंस एंड कॉमर्स ग्रुप। ಅದರ ಪಾವಿತ್ರತೆ ಸಲುವಾಗಿ ಹಾಗೂ ಶುಚಿತ್ವ ಸಲುವಾಗಿ ಆಚಾರ್ಯ ಕಾಲೇಜ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಗಾಣಗಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ಎಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ಮಾಡಿ ಶುಚಿರ್ಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಇದೇ ಪ್ರಸಂಗದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅರ್ಚಕ ವೃಂದದ ವತಿಯಿಂದಲೂ ಹಾಗೂ ಸಾಲ್ಕರಿ ವತಿಯಿಂದಲೂ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ನಾವು ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಇದೊಂದು ಉತ್ತಮ ಸೇವೆಯಿದೆ, ಹೀಗೆ ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ಸೇವೆ ಆಗುತ್ತಾ ಹೋಗಬೇಕಂತ ದತ್ತ ಮಹಾರಾಜರ ಚರಣದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಈ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಅರ್ಚಕ ವೃಂದದ ವತಿಯಿಂದ ಅರುಣ್ ಭಟ್, ವಸಂತ್ ಭಟ್ ಪೂಜಾರಿ,
ಸಚಿನ್ ಭಟ್ ಅರುಣ್ ಭಟ್ ಪೂಜಾರಿ ದೀಪಕ್ ದಾಮೋದರ್ ಪೂಜಾರಿ ನಂದಕುಮಾರ್ ಕಾಶಿನಾಥ್ ಭಟ್ ಪೂಜಾರಿ ವಿಶಾಲ್ ವಿನಾಯಕ್ ಭಟ್ ಪೂಜಾರಿ ಪ್ರಸನ್ನ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಭಟ್ ಪೂಜಾರಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಾರ್ಥಿ ಬಂದವ್ರದ್ದು ಧನಂಜಯ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಭಟ್ ಪೂಜಾರಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಇವರ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಹಾಗೂ ಅವರ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಶುಚಿರೂಪಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಯಾವುದೇ ಜನರು ನಿಷ್ಕಾಳಜಿಯಿಂದ ಬಂದು ದೇವತೆ ದರ್ಶನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ